आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शासनाकडून वाढीव दर देण्यास टाळाटाळ. कागल येथील नागरिकाचा आत्मदहनाचा इशारा. कागल येथील एका नागरिकाने आरटीओ कार्यालयासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीचा वाढीव दर देण्याबाबत शासनाने टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ आत्मदहनाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील संजय गोनुगडे यांच्यासह काही शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने आरटीओ कार्यालयासाठी ताब्यात घेतल्या आहेत. मात्र गोनुगडे यांच्या मतानुसार शासनाने इतर शेतकऱ्यांच्या जमिनींना वेगळा दर आणि गोनुगडे यांच्या जमिनीला वेगळा दर लावला आहे. वाढीव दरासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानेही वाढीव दर मान्य करून तो देण्याबाबत आदेश दिले आहेत. मात्र तरीही शासनाकडून वाढीव दराची रक्कम गोनुगडे यांना मिळाली नाही. याबाबत शासनाकडून 9 मार्च ही तारीख देण्यात आली आहे. या तारखेस जर पैसे मिळाले नाहीत तर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा गोनुगडे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. संजय बळगुंडा गोनुडे राहणार कागल जिल्हा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर. माझी जमीन 2012 साली आरटीओ बिल संपादन झालेली आहे आणि मी 2012 साली जिल्हा न्यायालयात धाव घेतली आणि जिल्हा न्यायालयानं न्याय देताना आम्हाला 27/7/17 आमच्या बाजूने निकाल दिला वाढीव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी म्हणून. पण आज अखेर आरटीओनं आमच्या खात्यावर कोणतीही रक्कम जमा केलेली नाही आणि त्यासाठी त्यांनी 7 महिन्याची मुदत आत्तापर्यंत मागून घेतलेली आहे. ह्या तारखेला पैसे जमा करतो, त्या तारखेला पैसे जमा करतो, पण आजपर्यंत कोणतीही रक्कम त्यांनी जमा केली नाही. त्यामुळे मी 9 मार्चला धर्मा पाटील होणारच आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, आरटीओ, परिवहन आणि पालकमंत्री सर्वसर्वे जबाबदार होणार आहेत.